आकाशवाणी पुणे केंद्र प्रसारित करत आहोत कामगार दिनानिमित्त समन्वित रूपक श्रमेव जयते सादर करते प्रदीप हलसकीकर दिनांक एक मे अठराशे शहाऐंशी स्थळ शिकागो अमेरिका एक मे अठराशे शहाऐंशी रोजी अमेरिकेत शिकागो इथल्या कामगारांनी आठ तासांचा कामाचा दिवस हवा या मागणीसाठी एक भव्य मिरवणूक काढली शांततेत चाललेल्या या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार करून चार कामगारांचा बळी घेतला त्यांच्याच रक्तात भिजलेला झेंडा घेऊन कामगार तसेच पुढे चालत राहिले आणि तेव्हापासून लाल झेंडा ही कामगार चळवळीची निशाणी ठरली आणि एक मे हा दिवस कामगार चळवळीच्या आंतरराष्ट्रीय बंधुत्वाचं प्रतीक म्हणून पाळला जाऊ लागला अठराशे शहाऐंशी नंतर आता एकशे एकवीस वर्षात औद्योगिकीकरण वाढलं औद्योगिकीकरणाच्या दिशा बदलत गेल्या कामगारांचे प्रभाव वाढले समस्या वाढल्या त्या काळाच्या ओघात बदलत गेल्या कामगारांच्या अपेक्षा वाढत गेल्या बदलत गेल्या कामगार व्यवस्थापन संबंधानं नवी दिशा घेतली आणि वेगानं घडणाऱ्या घडामोडींमुळे कामगार व्यवस्थापनातले संबंध आणि त्यांचे संदर्भही बदलत गेले नव्या युगातल्या औद्योगिक आस्थापनेत कामगारांची भूमिका आणि त्यांच्या प्रशिक्षणाचं महत्व वाढत गेलं याविषयी बोलतायत केंद्रीय कामगार प्रशिक्षण मंडळाच्या पुणे विभागाचे संचालक प्रकाश जोशी कामगार हा केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या दृष्टिकोनातून पंच परमेश्वर आहे कारण तो, तो कारखान्यातील कामगार आहे कुटुंबाचा प्रमुख आहे समाजाचा घटक आहे राष्ट्राचा नागरिक आहे आणि संघटनेचा सभासद किंवा कार्यकर्ता आहे आणि या त्याच्यावरती असलेल्या पाच जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांना प्रशिक्षण हे दिलं जातं खरं म्हणजे शिक्षणाचा एक उद्देश व्यक्तीच्या वागणुकीत किंवा प्रवृत्तीत बदल घडविणे हा आहे हा बदल मग कदाचित नवीन प्रश्नांची जाण करून घेण्याचे प्रयत्नातून होतो अयोग्य सवयी सोडून देण्याचे प्रयत्नातून होतो किंवा जुन्या पद्धतीच्या ठिकाणी नवीन ज्ञान सामावून आणि यासाठी म्हणून त्याला सविस्तर माहिती देणे किंवा मा त्याच्यामध्ये जाणीव जागृती करणे हा भाग अत्यंत महत्वाचा आहे या सर्व क्षेत्रात वावरत असताना आणि व्यवहार करताना त्याला अनेकविध प्रश्नांना तोंड द्यावे लागते त्याला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी त्या प्रश्नांचे आकलन होणे व ते सोडवताळणे आवश्यक असते कामगार शिक्षणाचा नेमका हाच हेतू आहे कामगारांना विविध स्वरूपाच्या प्रश्नांची जाणीव करून देऊन ते सोडवण्यास समर्थ करणारे शिक्षण म्हणजेच कामगार शिक्षण आहे आणि या दृष्टिकोनातून नवीन परिस्थितीमध्ये योग्य ते बदल करून कामगार शिक्षण सातत्याने प्रशिक्षण वर्ग आयोजित करते या प्रशिक्षण वर्गामध्ये कर्तव्यावर आधारित अधिकार संघर्षाऐवजी समन्वय सामूहिक हित ऐच्छिक लवादाचा विकास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रहित प्रथम दृष्टिकोन या अनुषंगाने वेगवेगळे विषय कामगार प्रशिक्षण वर्गामध्ये आयो आयोजित केले जातात सध्याच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्ता उत्पादकता सुरक्षितता मानवता आणि त्याचबरोबर उद्योगाबद्दलची आत्मीयता ह्या बाबींवर जास्तीत जास्त जोर देण्यात येतो कामगारांना समाजात स्थान कसं असावं आणि त्यांच्या अपेक्षा याविषयी आपल्याला सांगतायत भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस उदय पटवर्धन कामगार हा उत्पादनाचा एक घटक आहे एक केवळ उत्पादनाचा एक हिस्सा आहे एवढ्यापुरती कामगाराची भूमिका मर्यादित नाहीये तर तो एक जिवंत व्यक्ती आहे आणखी त्यामुळं त्याचं मन आहे बुद्धी आहे या सगळ्या निशी कामगाराचा जर सहयोग उत्पादनात राहिला सहभाग राहिला तर ते उत्पादन अधिक चांगल्या पद्धतीचं चा, त्या उद्योगाची प्रगती अधिक वेगाने आणि त्यामुळे जबाबदारी जशी कारखाना चांगला चालवण्याची व्यवस्थापनाची तशीच जबाबदारी कामगाराची सुद्धा मालकाची जितकी जबाबदारी तितकीच कामगाराची सुद्धा जबाबदारी म्हणजे अशा वेतानी पाहायचं झालं तर सोशल पार्टनर ज्याला आपण म्हणतो तर असे सगळे सोशल पार्टनर म्हणजे सरकार असेल मालक असतील कामगार असेल हे सगळे सोशल पार्टनर्स आणि समाजाच्या घटक म्हणून सर्वांनी काम करायचंय समाजाचा हिस्सा म्हणून सर्वांनी काम आहे असं एकदा मन तयार झालं की स्वाभाविकच कामगाराचं स्थान कुठलं हे मग ठरवावं लागतं उदय पटवर्धन यांनी कामगारांच्या व्यवस्थापनाकडून असलेल्या नव्या काळातल्या अपेक्षा स्पष्ट केल्या दृष्टी कशी आहे त्या विषयाकडे बघण्याची हे एकदा स्पष्ट झालं की मग स्वाभाविकच काय काय अपेक्षा आहेत त्या त्यातूनच निर्माण होतात एकदा जर माझी दृष्टी ही झाली की मी जबाबदार आहे शेवटी मॅनेजमेंट मॅनेजमेंट म्हणजे तरी कोण असतं काही टक्के ज्यांचं भाग भांडवल गुंतवलेलं आहे अशी काही मंडळी असतात पण बहुतेक मोठं भांडवल हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनंच येतं म्हणजे एका अर्थाने पाहायचं झालं तर थोडक्या भाग भांडवलावर तिथं काम करणारी जी मॅनेजमेंट आहे तर तेही त्या कारखाना सदृश असलेल्या आस्थापनेचे नोकरच आहेत म्हणजे तेही नोकर आहेत आम्हीही नोकर आहोत एका अर्थाने आम्ही सगळे एका स्तरावरचे आहोत आणि उद्योगाची चिंता करण्यासाठी आम्ही इथं आलो अशी एकदा मनाची भूमिका झाली ना की मग उद्योग का हा पुढं सरकवणं याच्यातले जे अडथळे आहेत ते सगळे दूर करणं सोपं जातं जबाबदारीची भूमिका सगळीकडून येणं पण मग स्वाभाविकच एकदा जबाबदारीची भूमिका हा कारखाना माझा आहे असं म्हणून मी उभा राहिलो माझ्या खांद्यावर मी हे सगळं उभं केलं असं झालं की मग अपेक्षांचा पोत पण बदलत राहतो अपेक्षा ज्या पारंपरिक अपेक्षा आहेत तर तेवढ्या मग अपेक्षा राहत नाहीत म्हणजे आता मला सगळे कामगार कायद्यांचं अनुपालना व्हावी ही स्वाभाविकच कुठल्याही कामगाराची अपेक्षा असते कायद्याची पण अपेक्षा आहे पण केवळ सगळे कायदे मी पाळले केवळ मी तुम्हाला मिनिमम वेज देतो केवळ मी तुम्हाला कायद्याने जेवढं सांगितलंय तेवढ्या सवलती देतो एवढ्यानी त्या कामगाराची तहान भागत नाही त्यामुळे मग मुण, मी एकदा इथं जबाबदार म्हणून उभा आहे हा कारखाना वाचवण्यासाठी मी उभा आहे म्हणजे माझा देश समृद्ध करायचा म्हणजे काय शेवटी तर देशातली कारखानदारी समृद्ध झाली पाहिजे आणि कारखानदारी समृद्ध करण्यासाठी जेवढी मॅनेजमेंटची चिंता आहे तेवढीच माझी चिंता आहे असं मी म्हटलं की मग मला स्वाभाविक प्रश्न असा पडतो की सगळी जबाबदारीची चिंता मी करायची आणि धोरणं कोणीतरी तिराहितपणाने तिराहीत ठिकाणी बसून बनवायची तर हे चालणार आहे का दीर्घकालीन दृष्टी ठेवली तर मला असं स्वतःला प्रामाणिकपणाने वाटतं की हे चालणारं नाही कामगारांना अधिक जबाबदारीची जाणीव जशी करून द्यायची तेवढ्या तेवढ्या प्रमाणात कामगारांना अधिक अधिकार पण त्या कामगारांच्या त्या सगळ्या रचनेतले दिले पाहिजेत म्हणजे आता डायरेक्टर बोर्डात चर्चा होती समजा तर डायरेक्टर बोर्डामध्ये आम्हाला आमचा आवाज तिथं उठवायला जागा मिळाली पाहिजे किंवा आम्हाला जाऊन तिथं कुठेतरी चेअरमन म्हणून बसायचंय चे। अशी कामगारांची अपेक्षा नाही परंतु जिथे कामगार संघटना नाही अशा ठिकाणी सुद्धा संचालक मंडळामध्ये एखाद्या कामगारला येऊन देऊन बसायला काय हरकत आहे म्हणजे एक टोकन किंवा नोशनल रिप्रेझेंटेशन लेबरचं हे मॅनेजमेंटच्या हायएस्ट लेव्हलला समजा असं केलं आणि का त्याची सर्वात लोएस्ट लेवलला असती एकत्र काम करण्याची एक ती म्हणजे सोशल वेलफेअरची म्हणजे एखादा गणपती उत्सवाचा कार्यक्रम आहे तिथं सगळा उत्सव कामगारांनी करावा मॅनेजमेंटचं टोकन रिप्रेझेंटेशन असावं हिशोब विशोब ठेवण्यासाठी मदत करता येईल असं म्हणजे पॉलिसी लेव्हलला कामगारांचं टोकन रिप्रेझेंटेशन वेलफेअर लेव्हलला मालकांचं टोकन रिप्रेझेंटेशन आणि इम्प्लिमेंटेशन लेव्हलला फिफ्टी पर्सेंट फिफ्टी फिफ्टी दोघांनी इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची जबाबदारी घ्यायची आणखी ते पार पाडायचं म्हणजे अशी समजा कामगारांनी अपेक्षा ठेवली व्यवस्थापनाच्या तर मग अशा स्थितीत ती काय अपेक्षा फार अवाजवी आहे असं कोणी मॅनेजमेंट म्हणेल असं मला वाटत नाही कामगारांच्या सुरक्षेसंबंधी बोलताना औद्योगिक सुरक्षा तज्ज्ञ गणेश फाळके यांनी खंत व्यक्त केली सध्याची परिस्थिती अजूनही माझ्या दृष्टीने ती काय एवढी बरोबर नाही चांगली नाही उद्योजक जसं आपलं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे कामगारांची सुरक्षितता किंवा आरोग्य ह्याच्याकडे तेवढंच लक्ष देतात असं माझं मत नाही आहे आणि त्यांनी खरं म्हणजे दोन्हीकडे तेवढ्याच इच्छेने तेवढ्याच मानसिकतेने तयारी करून आपलं उत्पादन केलं पाहिजे असं मला वाटतं कारखान्यांच्यासाठी फॅक्टरी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट आणि महाराष्ट्र फॅक्टरी रूल्स नाईन्टीन सिक्स्टी थ्री असे दोन जे रूल्स केलेले आहेत ते आपल्या महाराष्ट्राच्या कारखान्यांना उपयुक्त असे आहेत आणि ॲक्ट आहे तो जनरल ॲक्ट आहे तर ह्याची स्वतः सेल्फ डिसिप्लिन घालून मॅनेजमेंटनी सुरक्षेकडे लक्ष देत आहेत की नाही त्याच्याबद्दल अंमलबजावणी करणं हे शासनाचं काम आहे आणि त्याचबरोबर आयल ओच्या गाईडलाईन्सप्रमाणे तुम्ही त्यांना गाईडही केलं पाहिजे नुसतं कारखान्यांना अंमलबजावणी पोलीसगिरी करून चालणार नाही तर तुम्हाला गाईड केलं पाहिजे तुम्हाला आत्तापर्यंत जे जा अपघात झालेले आहेत त्यांचा विचार करून त्याच्याबद्दल त्या कारखानदारांना माहिती करून दिली पाहिजे आणि असं जर केलं तर अपघात कमी होणार त्यानंतर कामगारांनी काम करताना स्वतःची सुरक्षा पाहणं कसं गरजेचं आहे हे गणेश फाळके यांनी सांगितलं कामगारांच्यासाठी सल्ला असा आहे की ज्या काही व्यवस्थापनाने केलेल्या आपल्याला सुरक्षेसाठी नियम ते पाळले पाहिजेत ज्या काही आपल्याला सुरक्षिततेची साधनं दिलेली आहेत त्याचा वापर केला पाहिजे एक मिनटाचं काम आहे म्हणून मी ते वापरत नाही माझं अगदी थोडकंच काम होतं तसं नाही चालणार प्रत्येक वेळेला तुम्हाला ते वापरलं पाहिजे कारण अपघात काय असा सांगून येत नाही अपघात केव्हाही होऊ शकतो काही सुरक्षिततेच्या ज्या गोष्टी आहेत त्या पालन केल्याच पाहिजेत कामगार संघटना तीस वर्षांपूर्वी चालवणं आणि आज चालवणं यातला फरक सांगतायत इंडियन ट्रेड काँग्रेसचे पुणे इथले अध्यक्ष माधव रोहम पूर्वी संघटना चालवणं आणि एखादा कारखाना ज्या स्थितीत चालत होता त्याला स्पर्धा कमी होत्या परंतु जागतिकीकरणामुळे स्पर्धा वाढलेल्या आहेत आणि ह्या स्पर्धा एवढ्या वाढलेल्या आहेत की, आहे की एकाच उत्पादनासाठी चार चार कंपन्या चालू झालेल्या आहेत आणि जागतिकीकरणामुळे त्या बरोबर आपल्याला टिकून राहण्याकरता आपण नेहमी या स्पर्धेत कशा पद्धतीनं टिकून राहू याच्याकरता कामगारांना आता नवीन पद्धतीनं शिक्षण देणं गरजेचं झालेलं आहे ते म्हणजे का ही कंपनी चांगल्या प्रकारे चालली आणि आपला माल इतर कंपन्यांच्या मानाने चांगल्या प्रकारे जर तो आपण टिकू शकलो तर निश्चितच आपल्याला या कंपनीची भरभराट करता येईल नाहीतर ह्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये आपली कंपनी टिकून जर राहिली नाही तर इतर कंपन्या त्याचा फायदा घेऊन आपली कंपनी बंद पडेल म्हणून कामगारांना पहिल्यापासूनच संघटनेने असं मार्गदर्शन केलेलं आहे का तुम्ही ह्या कंपनीकरता जे जे काही आपले उपक्रम येतील ते राबवण्याकरता तुम्ही सगळ्यांनी मन लावून काम केलं गेलं पाहिजे आणि ह्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आपण टिकून राहिलं गेलं पाहिजे आमची संघटना कामगारांसाठी फक्त संघर्षच करते असं नाही तर प्रबोधनही करते अशी माहिती माधव रोहम यांनी दिली आमचं पहिलं धोरण आहे का कामगारांना आम्ही असं सांगतो का या कारखान्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं उत्पादन काढून जास्त नफा मिळावला तर तुमचे हक्क बजावल्याला आम्हाला चांगलं सहकार्य मिळ आणि कंपनीमध्ये उत्पादन जास्तीत जास्त ज्या जास्त वेळेस निघतं आणि नफा वाढतो त्यावेळेस कामगारांचे काही प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला जोर लावणं आपली शक्ती वाढते आणि व्यवस्थापनाला असं वाटतं थोडक्या करता यांचे प्रश्न जर आपण सोडवले नाही आणि कारखाना जर आपण चांगल्या प्रकारे चालू असताना त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर निश्चितच आपल्यावरती त्याचा परिणाम होईल म्हणून व्यवस्थापन आपले जे पगारवाढीचे जे प्रश्न असतील ते व्यवस्थितरित्या सोडवत सध्या अनेक ठिकाणी कंत्राटी कामगार पद्धत दिसते ही पद्धत मुळत्वे का आली आणि तिचे फायदे तोटे काय याची माहिती देत आहेत श्रीनिवास इनामती एकोणीसशे तीस पस्तीस सालापासून साधारणपणे किंवा त्याच्या पूर्वी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट लेबर पद्धत अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी संघटित कामगार काम करत नव्हते जास्त काम करायची इच्छा त्यांच्यामध्ये नसायची त्या ठिकाणी स्वस्तामध्ये अतिश्रम करून घेऊन काम करून घेण्याकरता कॉन्ट्रॅक्ट लेबर पद्धत हे मालक अमलात आणू लागले अतिशय कमी पगारात जास्तीत जास्त काम करून घेऊन त्यांचं शोषण करू लागले त्याच्या स्ट्रेंथ काय आहेत बाबा बळकट बाजू आपण ज्या बघायच्या ठरवल्या तर सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये उद्योगास लवचिकता लाखण्यास स्पर्धात्मक राहण्यास आणि काम संपल्यानंतर कंत्राट रद्द केल्याने काम नसताना कामगारांना सेवेत देऊन वेतनाचा व इतर भार घेऊन आर्थिकदृष्ट्या कमकुवत न होण्याकरता ज्याचा परिणामी काही फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्सवरती पण परिणाम होत असतो हे फायदे नक्की ट्रेंक म्हणू शकतो आपण पण त्याचे विकनेसेस जर आपण बघायला गेलो कमी मोबदल्यात अतिश्रम घेऊन पिळवणूक असुरक्षतेची भावना नैराश्य व त्यामुळे होणाऱ्या सामाजिक समस्या औद्योगिक संबंधावरती होणारे विपरीत परिणाम उत्पादनाच्या दर्जावर होणारे परिणाम आणि तसेच संस्थेशी बांधिलकी राहणार नाही हाही एक विकनेस म्हणावा लागेल या पद्धतीमध्ये कामगारांच्या अपेक्षा कोणत्या याबद्दल बोलत आहेत भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस सूर्यकांत परांजपे कायम कामगारांचे ओझे कमी करून सर्व कायदेशीर बंधनातून मुक्तता मिळवण्यासाठी असुरक्षिततेची टांगती तलवार डोक्यावर ठेवून कमीत कमी वेतनात जास्तीत जास्त काम करून घेण्यासाठी कंत्राडी कामगारांची सर्वच उद्योगात मोठ्या प्रमाणात नेमणूक होऊ लागली आहे या पद्धतीमुळे कामगारांच्या हिताचे पोषण होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात शोषणच होते त्याला किमान कायदेशीर सुविधांपासूनही वंचित राहावे लागते कंत्राटी कामगार माणूस आहे त्यालाही भविष्य आहे उद्योगधंद्याच्या भरभराटीतील त्याचे योगदान मोठे आहे या गोष्टींचा विचार करून कंत्राटी कामगारांना किमान कायदेशीर सुविधाच नाहीत तर कायम कामगारांप्रमाणे सर्व सोयी सवलती मिळतील याची काळजी उद्योजकांनी घेतली पाहिजे तसेच जोपर्यंत काम आहे तोपर्यंत ठेकेदार बदलला तरीही त्याची सेवा खंडित होणार नाही याची काळजी उद्योजकांनी घेतली पाहिजे या सर्व गोष्टी देण्याची जबाबदारी ठेकेदारावर व त्याने त्या देण्यात टाळाटाळ केली तर त्याची जबाबदारी मुख्य मालकांवर ठेवली पाहिजे व्यवस्थापन आणि कामगार संबंध याविषयी बोलतायत फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे एच आर डी मॅनेजर नरेश रहाणे कामगार आणि व्यवस्थापन असे दोन तट ही एकेकाळी वस्तुस्थिती होती पण आज गेल्या दहा वर्षात पर्टिक्युलर आपण जेव्हा जागतिकीकरणाच्या जा पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेला असं तर ही तटबंदी हळूहळू ढासळत चाललेली आहे अनेक ठिकाणी आता कामगार आणि व्यवस्थापन हे एकमेकाशी इतके एकत्र आलेले आहेत की अशी तटबंदी त्यांच्यात राहिलेली नाही काही किरकोळ ठिकाणी ह्या गोष्टी असतील पण त्या खूप कमी आहेत आता यातला महत्वाचा भाग म्हणजे असे मुळात दोन तट असतात का तर खरं असं आहे की मी आपण अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये हे बघतो की ज्याला स्वतःचं मी ज्याला आपण इंटरेस्ट म्हणतो म्हणजे कामगारांना स्वतःचे इंटरेस्ट असतात आणि व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट किंवा मालक यांनाही स्वतःचे इंटरेस्ट असतात आणि म्हणून साहजिकपणे दोन्ही ग्रुप किंवा दोन्ही हे समाजातले गट हे आपापले इंटरेस्ट संरक्षित ठेवण्यासाठी आपापले हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे कधीकधी असं होऊ शकतं की व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये काही विषयांवर मतभेद होतात आणि या मतभेदांचं थोडंसं परिणाम आपण आपल्या औद्योगिक किंवा कामगार मालक हित संबंधांवर कधीकधी पाहायला मिळतात पण गेल्या पंधरा वर्षात म्हणजे एकोणीसशे नव्वदपासूनचं जे म्हणजे स सध्याचं दशक आणि ह्या पूर्वीचं दशक ह्या दीड दशकांमधला जर आपण सगळा इतिहास पाहिला तर अशा प्रकारचे हितसंबंध एकमेकाचे जपण्यासाठीचे प्रयत्न दोन्ही बाजूंकडून होत चाललेले आहेत जागतिकीकरणाच्या जा पार्श्वभूमीवर मालकांना आणि कामगारांना बदलत्या जगाची कल्पना आलेली आहे आणि ह्या सगळ्या बदलत्या पार्श्वभूमीवर बदलणाऱ्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदलणाऱ्या औद्योगिक विश्वामध्ये एकमेकाशी भांडणं न करता एकमेकाशी कुठल्याही प्रकारचे वाद म्हणजे वाद अशा अर्थाने की पूर्वी संप होत असत मग गेराव होत असत कधी लॉकआउट होतातच हे सगळं लोकांना आता नकोसं आहे आणि लोकांना कल्पना आहे म्हणजे फ्रॉम कन्फ्रंटेशन टू कोऑपरेशन की कन्फ्रंटेशन म्हणजे आपण काय म्हणूया त्याला की भांडाभांडीतनं सहकारापर्यंत असं एक चक्र आता आपण पूर्ण करत आणलेलं आहे विसंवादाकडून सुसंवादाकडे मी गेल्या पंधरा वर्षामध्ये जगाच्या एकंदर अर्थकारणामध्ये आणि त्या अनुषंगानं भारताच्या अर्थकारणामध्ये आणि औद्योगिक विश्वामध्ये जे काही बदल घडलेले आहेत त्याच्या जाणीवात दोन्ही गटांमध्ये खूप चांगल्या अर्थानं आलेले आहेत आणि त्यामुळं पूर्वीची जी एक विसंवादाची किंवा एकमेकाकडे संशयानं पाहण्याची जी वृत्ती होती ती वृत्ती आता जवळजवळ संपलेली आहे आणि आपण दोघंजण एकमेकाच्या सहकार्यानं खूप चांगलं काम करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला विसंवाद किंवा आपल्यात भांडणं झाली पाहिजेत किंवा त्यासाठी आपल्या काही मागण्यांसाठी संप केले पाहिजेत किंवा कामगारांना वठणीवर आणण्यासाठी लॉकआउटसारखे मार्ग अवलंबले पाहिजेत असं आता व्यवस्थापन का कामगारांना वाटत नाही हा खरं तर मागच्या दहा पंधरा वर्षातला एक खूप चांगला बदल आपल्या औद्योगिक विश्वामध्ये झालेला आहे कोणत्या परिस्थितीला कामगार व्यवस्थापन संबंध हे चांगले संबंध म्हणावेत हेही नरेश रहाणे यांनी सांगितलं अनेकांची असे सगळं की कामगारांना जे काही हवं ते सगळं दिलं म्हणजे कामगारांचे संबंध चांगले किंवा कामगारांनी व्यवस्थापनाला जे जे काही हवं आहे ते सगळं दिलं म्हणजेच संबंध चांगले राहतात असं नाही तर त्याऐवजी म्हणजे याची खरी तर जबाबदारी किंवा खरं यातलं अर्थ मी असा काढतो की कारखान्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कारण प्रत्येक संघटना प्रत्येक कारखाना हा त्याच्या काही स्वतःच्या उद्दिष्टपूर्तींसाठी कार्यरत असतो आणि ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ व्यवस्थापन किंवा केवळ कामगार यांना एकांगी भूमिका घेऊन काम करता येत नाही दोघांना एकत्र येऊन सहकार्यानं काम करायला लागतं आणि म्हणून माझ्या कारखान्याच्या विकासासाठी माझ्या कारखान्याच्या भरभराटीसाठी माझ्या कारखान्याच्या आर्थिक उन्नतीसाठी दोन्ही बाजू जेव्हा एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून एकत्र काम करतात ती खरं तर कारखान्यातले कामगार मालक किंवा औद्योगिक संबंध चांगले असण्याची लक्षण आहेत कामगार चळवळीला आकाशवाणी या माध्यमाचा कसा उपयोग होतो हे सांगतायत कामगार नेते विनय कराळे मी डीजीपी विनोदय भोसरे मध्ये गेले पंचवीस वर्ष युनियन चा पदाधिकारी म्हणून काम करतो मी आकाशवाणी केंद्राच्या श्रमिक जगत हे सदर नियमितपणे ऐकतो टीव्हीचा प्रभाव असणाऱ्या कालखंडातही औद्योगिक परिसरात कामगारांसाठी हे सदर नियमितपणे ऐकलं जातं श्रमिक जगतात कामगार क्षेत्राशी शे निगडीत जे असंख्य विषय हाताळले जातात त्यातून कामगारांचे खऱ्या अर्थाने प्रबोधन होत असते कामगारांमध्ये जनजागृती निर्माण होत असते विविध विषयातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग कामगारांचं जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी होतो As a boy. आकाशवाणी पे या सूत्य कार्यक्रमाबद्दल कामगार अत्यंत तृणी आहेत अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यामध्ये सातत्याने होत राहिल्यामुळे कामगारांच्या समस्याविषयी कामगारांमध्ये जनजागरण व जागृती निर्माण होईल आणि असे कार्यक्रम आकाशवाणी केंद्राने सातत्याने सादर करावेत असे मी आपल्याकडे पुन्हा एकदा या संदर्भात विनंती करेल याचबरोबर कामगारांच्या जनजागरण होण्यासाठी औद्योगिक कामगारांमध्ये एड्स प्रमाण फार वाढत चाललेलं आहे अशा विषयावर देखील कामगारांना प्रबोधन करण्यासाठी विषय शिबिर किंवा आरोग्यविषयी जर आणखी माहिती देत जगभरात कामगारांचे दोन गट पाडले जातात संघटित क्षेत्रातले कामगार आणि असंघटित क्षेत्रातले कामगार पैकी मोठ्या कंपन्यांमधून औद्योगिक आस्थापनांमधून काम करणारे कामगार हे संघटित क्षेत्रातील कामगार होत आणि छोट्या मोठ्या दुकानात काम करणारे लहान अस्थापनात काम करणारे असंघटित व्यवसाय क्षेत्रात काम करणारे लोक हे असंघटित क्षेत्रातले कामगार होय संघटित कामगारांच्या विषयी अनेक कायदे आहेत त्यांना नोकरीचं संरक्षण किमान वेतन कामाचे तास कामावरची सुरक्षा व्यवस्था बोनस रजा वैद्यकीय फायदे या सर्व सोयी सवलती असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मिळत नाहीत असंघटित कामगारांसाठी काम, काम, काम करणारे बाळासाहेब भुजबळ सांगतायत असंघटित क्षेत्रात जवळजवळ देशातील नव्वद ते ब्याण्णव टक्के कामगार आहेत असंघटित क्षेत्रातील सर्वच उद्योग कामगार कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत असे नाही बरेच उद्योग कायद्याच्या कक्षेत येतात त्यामुळे किमान वेतन दुकाने व आस्थापना कायदा या दोन कायद्याच्या माध्यमातून हजारो कामगारांना त्या कायद्याच्या सुविधा देता येऊ शकतील यासाठी प्रभावी अंमलबजावणी यंत्रणेची गरज आहे तसेच संबंधित मालकाच्या मानसिकतेत बदल करण्याचीही गरज आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांचे हातावरचे पोट असल्याने उद्याचे काय याची अनिश्चितता त्याच्यासमोर सतत असते रोजगार न मिळाल्यास आजारी पडल्यास काम करताना अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू आल्यास ऊर्धत्व आल्यास आर्थिक आधार नसल्याने त्याच्यासमोर हलापेष्टा उपासमार व अनिश्चितता याची टांगती तलवार असते यातून त्याची सुटका करण्यासाठी किमान सामाजिक सुरक्षेचे कवच त्याच्यासाठी निर्माण करून त्याची अवस्था कमी करण्यासाठी प्रयत्न लवकरात लवकर केले गेले पाहिजेत शोध हो आपण संघटित क्षेत्रातील कामगारांची बदलती स्थिती होणारी प्रगती ही पाहिली असंघटित क्षेत्रातील कामगारांची दुरावस्थाही पाहिली त्यांच्या अपेक्षा आपल्याला समजल्या आणि आता अशी आशा करूया की क्षेत्रातल्या कामगारांच्या अपेक्षा पूर्ण होऊन तेही सुस्थितीत जीवन जगतील आणि श्रमाला आणि श्रम करणाऱ्या या कामगाराला समाजात मानाचं स्थान आणि आर्थिक सुबत्ता लाभेल मे कामगार दिनानिमित्त समन्वित रूपक श्रमेव जयते आपण ऐकत होता निवेदन केलं होतं मंजुषा पुरंदरे आणि संजय भुजबळ यांनी सादर करते होते प्रदीप हलस्कीकर